नाश्ता करा लागेल. तर मित्रांनो आता पाटणे फाट्याकडे आलो आहे आणि इकडून कलानी ते निघणार आहे. एटीएम नंबर वन म्हणे आणि ते एका पण एटीएम मध्ये पैसेच नाही झाले. दोन जागे ते पडलो. इथे एक शिव मंदिर आहे, चला दर्शन घेऊया. आणि आपण चाललोय पारगड, त्याच्यानंतर कलानिधी, तुमचं बघूया पुढचा कुठचा कडे. आम्ही मधी सोहम आणि आम्ही इथं आलेलो एक वेळेला आणि दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करूया. खरं तर म्हणजे आज आपल्याला रायगडला जाण्याचं होतं आणि इथे एक कुंड लक्षात जाऊया आणि पाहूया. आज एक वर्षाने परत इथं आलेलो आहे आणि खूप खोल असेल कुंड हे आणि इथं गोमुखातून पाणी येत आहे. हे आहे कुंड आणि पारगडच्या वाटेमध्येच लागत आहे कुंड. आणि इथं बघत आहे या कुंडामध्ये पैसे टाकलेत. तर मित्रांनो आता हे पारगडच्या नेमक्या वाटेतच आहे आणि इथं एक कुंड आहे. तर इथं कुंडाचं पाणी पिण्यासाठी थंडगार पिण्याचं पाणी आहे, मस्त आहे गार पाणी. तर केव्हा तुम्हाला इथं आला तर तुम्हाला इथं पिण्यासाठी भरपूर गोड पाणी मिळेल. आणि इकडून तुम्हाला एवढ्या डोंगरामध्ये कुठेही पाणी मिळणार नाही. आणि इथं नेचर पाणी एकदम थंड पाणी मिळते गार गारच्या थंडीच्या पासून. निवांत बसून तुम्ही इथं पाणी बसून कवडं गोड आहे, एकदम तीर्थ तीर्थाचं पाणी आहे. एवढ्याच्या फुलामध्ये पाणी मिळत. तर दर्शन घेऊया आज जाऊन. आतमध्ये आहे शिवलिंग. ओम नम शिवाय. किरे हो हर हर महादेव. समोर भोलेनाथ की जय. हर हर महादेव. तर दर्शन झालेलं आहे भोलेनाथचं आपल्या महादेवचं. आणि इथं आहे ते काढून आलो आम्ही तिकडून. आमची गाडी तिथं आहे आणि तिथंच ते कुंड आहे. तिथं गार पाणी आहे पिण्यासाठी थंडगार. तिथं प्राचीन मूर्ती आहे. तिथं पण एक प्राचीन मूर्ती आहे पूर्वीच्या काळातली. आणि हे असं मंदिर आहे. इकडं आहे पारगड आणि या साईडला आहे बाबा वॉटरफॉल. तर आम्हाला इकडं नाही जायचं, इकडं जायचं आहे पारगडला.
चला आता पारगडला जाऊया. इथं लिहिलेलं आहे सगळं, मार्किंग करून ठेवलेलं आहे आणि तिकडे उत्तम थांबलेला आहे. खरं तर आमचं रायगडला जाताला प्लॅनिंग होतं आज. तो कडा टाकल्यावर बी कसला कडा आहे पारगडा वर इथे समोर दगडा आहे. इथेच कुठं मारून घेणार आता जिगजॅग आहो लय वळ नाही. छत्रपती शिवाजी महाराज की येऊन पोचलेलो आहे तर पारगडकडे. दीड तासाचा प्रवास होता. स्वागत आहे हॉटेल सह्याद्रीकडे. इथं आपली गाडी पार्किंग करून आम्ही पारगडला चाललेलो आहे आणि तर असं या पायऱ्यावरून चढून वरती पारगडला जायचं. सगळी भ्रमंती करतो आता जाऊन. आणि आज माझ्यासोबत उत्तम आहे नेहमीप्रमाणे आणि सोहम आणि मी. नंतर पहिला हे पहिला बोर्ड वाचा, असं काय धूम्रपान करू नका, स्मोकिंग करू नका, असे गड किल्ल्यावर राहतेला आणि स्वच्छता राखा मेन म्हणजे. आणि इथं पार्किंग करायची नाही. आणि किल्ले पारगड ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर चला वरती शेड्या चढून जाऊया. हे सगळं आल्यानंतर तिथं आणि आल्यानंतर हे पण वाचा, मी झूम करून दाखवतो. आल्यानंतर सगळं वाचून जा वरती गडावरती. उत्तम खांडेकर आलेला आहे. किल्ले पारगड हा पूर्ण मॅप आहे आणि वाचून घ्या. भवानी मंदिर हनुमान मंदिर तटबंदी आणि महादेव तलाव आणि इकडे घर. चला हे सगळं फिरून घेऊया. वन विभाग कोल्हापूर चंदगड. थोडं चालून आलेलो आहे आणि वरती दोन तोफा ठेवलेले आहेत. आणि इथे पहिला आल्यानंतर हा बोल्ड वाचा, नंतर पुढे चला. तर दोन तोफा आहेत ठेवलेल्या, इकडे एक आणि इकडे एक. आणि चला आम्ही वरती चढून जात आहे. बघा पायऱ्या केवढ्या आहेत. आम्ही इकडून आलोय, इथे दोन तोफा ठेवलेले आहेत. बदला काय मनमोहक दृश्य आहे, एकदम चारी बाजून बघत आहे. सह्याद्री आणि डोंगर. हो मित्रांनो, इथे आहेत चार तोफा आणि वरती आहे मंदिर. तर मंदिर मध्ये जाऊन पहिला दर्शन घेऊया. आणि इथं आहे गाव. दोन सिंह आहेत. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. श्री मारुती मंदिर आहे. तर आता मारुती मंदिर कडे, हे मारुती मंदिर आहे. जय श्रीराम. तर इथं इथं सदर आणि इथं शाळा पण. चला जाऊन दर्शन करूया छत्रपती शिवरायांचे. धाप जरा लागले. आणि इथं शाळा, इथे दोन तोफा
छत्रपती शिवाजी महाराज आया पण मित्रांनो आज पारगडवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरेकडे आलेलो आहे. दर्शन पण झालेलं आहे आता. आणि इकडं आहे तुळस आणि ह्या बाजूला आहे शाळा. श्री भवानी प्रसन्न देवी देवी भक्तांचे हार्दिक स्वागत. तर इथं आहे मंदिर. आतमध्ये जाऊन मंदिरचे दर्शन घेऊया आणि पूर्ण गड भ्रमंती करूया. आता जाऊन इथे राहण्याची सोय आहे किंवा आपण आला तर. पण मित्रांनो आता आलो आहे श्री भवानी मंदिर किल्ले पारगड इथे. आता लॉक आहे. आता इथूनच बघूया मंदिर. दीप्स का श्री महादेव मंदिर कडे चला दर्शन घेऊया. आता महादेव मंदिर कडे आलेलो आहे. काढतलंय हे किल्ल्यावरची तटबंदी पारगडवरती. आणि माझा इथे कुठे लालपरी आ गई. लालपरी कवड्या खालती आहे. गे 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 मुंग एक खेळण्यातली गाडी सगळी वाटवली ती आहे. खेळण्यातली गाडी राहते तशी वाटवले. सैनिकांसाठी संडास आहे पहिल्या काळातलं. चापिम नाही ने काय संडास आहे काय आत्ताच नवेल ते बांधकाम आणि आत्ताची काय करतील त्यांचं ते नाही ते पहिला आता ते कसलं दिशाल का माणूस उत्तम ते विहीर बघा किती खोल आहे. आजी भाई आम्ही बेळगावून आलो आई. आणि तुम्ही असं उतरूनच याच्यामध्ये आणता पाणी. लई मेहनत घ्यावी लागते येऊ तर. म्हणजे एवढं तुम्ही चढून याच्यामध्ये उतरून पाणी वरतीपर्यंत आणताय नाही. हां हां मग आता इथे कपडे धुताय का तुम्ही. मग पावसाळ पूर्ण आता इथे मोटर पण लावले म्हणजे पाणी राहत नाही सध्या. मग हां आणि काय काय म्हणजे कसं काय ते पाणी आणून आणून तू पाणी आणून तू
देतो की आता पाणी आणून द्यालं तिथं विहिरीमधून बाप तेवढ्या खालून त्यांनी इकडून करून वडून इकडून आणतात तर मी इकडे आहे शेलार ब्रुज, शेलार ब्रुज कडे बघूया, चला शेलार ब्रुज नंतर वरती चढून बघूया निसर्ग कसं दिसत आहे. सोम तिकडनं येत असत या त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर. मारवाड आणि टावर वरती तर वॉचिंग पॉवर वॉचिंग टावर वरती पण आहे. आता मी करतो वॉचिंग टावर वरती वरती अरे मेले काड काड काढ पंधरा वर होते ही आहे म्हणजे शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी एक वॉच टावर. इथून आजूबाजूचा सह्याद्री आणि निसर्ग पूर्ण क्लिअर दिसत आहे आणि साफ. आणि ते आहे ब्रुज प्राचीन तटबंदी आणि इथंच आहे एक मंदिर. चला कोणतं मंदिर आहे ते बघूया, शंकरचं मंदिर असेल तुम्ही कोणतं आहे बघूया. हा आणि तिकडे बघा नदी आहे, दर्शन घ्यायला पाहिजे आता दर्शन घेणार आहे. आणि ही आहे तटबंदी आणि आम्ही एकदम टॉप वरती आलो वरती वॉच बघण्यासाठी निसर्ग बघण्यासाठी. मस्त असं हे लोखंडी टावर आहे, त्या टावर वरती 1, 2, 3, 4 मधली इतकी उंचही टावर. रायगड वरती जाण्याचं खूप मनात इच्छा होती आपली सर्वांची. आता आलोय शंकर मंदिर कडे, शिव मंदिर कडे. हा पारगड वरती पूर्ण जंगल आहे, अजून पण या जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत. आम्हाला मग अशी गवी रेडा दिसला, बिबट्या पण आहेत, जंगली प्राणी खूप आहेत आज पण. आणि इथं शिव मंदिर कडे आहे. ओम नम शिवाय. लैला म्हणायचं तिथं हर हर महादेव, भोलेनाथ की जय. शिव मंदिर कडे आलं, ओम नमः शिवाय हर हर महादेव. शिव मंदिर मस्त आहे.
आता आहे पारगडच्या शिव मंदिर मध्ये आणि खूप छान असं हे मंदिर आहे आणि इथून पूर्ण निसर्ग दिसतो. त्या साईडेच मोठी नदी काय माहीत आहे आणि हे पूर्ण निसर्ग आहे आणि सह्याद्री जिथं बघितलं तिथं सह्याद्री नजर फिरेल तिकडे. आणि या जंगलामध्ये अजून पण जंगली प्राणी आहेत, अजून पण पूर्ण जंगल आहे कडाक्या बोटात. आता शिव मंदिरपासून असं कडेकडे झालं किल्ल्याच्या पूर्ण दरी आहे आणि सोम आणि उत्तम पुढे चाललेले मी आणि हे सगळं जंगल आहे आणि मस्त रेलिंग काय बी धोका होऊ नये म्हणून हे सगळं रेलिंग लावली आहे ते पडू नये म्हणून, कोणताही अपघात घडू नये म्हणून. खूप छान असा गड आहे किल्ला पारगड. म्हणून हे काय आहे समजत नाही, बावडी आहे का काय आहे आतमध्ये काय. वा पाण्याचं हे म्हणजे सैनिक असं मध्ये मध्ये पाण्याची सोय लागत होती की मग त्याच्यासाठीची एवढी एवढी हे आहे ते. तर मला माणूस जाऊ शकतो याच्यात. तर मित्रांनो हे काय असते माहिती आहे, पाण्यासाठी एक कुंड असेल आणि याच्यातनं एकच माणूस जाऊ शकतो आणि मोठं माणूस जाऊ शकत नाही. बॅग बॅग अडकायचे तर याच्यामुळे माझे सगळं बारीक पाणी पण देऊ शकते, मोठं माणूस देऊ शकत नाही. हे पिण्यासाठी पाण्याचं त्याचं कुंड आहे. बोला बोला सांगतो. तर उत्तम खंडेकर यायला पायऱ्या म्हणून, त्या छोट्याच्या पायऱ्या म्हणून. काही नाही पावसामध्ये पिण्याचं पण हे बाई ते कोला त्याच्यासाठी पाणी भरलं म्हणजे फिल्टरहून पाणी भरलं त्याच्या नादनं जाऊ काय काही किती पूर्ण गडाची भरमंती करायला भटकंती. आज आहे 5 जून आणि उद्या 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. जाणार होतो पण काही कारणामुळे आम्हाला जायला मिळालं नाही म्हणून आम्ही आज पारगडवरती आलो आहे. पूर्ण पारगड पाहिलो आहे, तटबंदी पाहिलो आहे, शिव मंदिर, मारुती मंदिर, त्याच्यानंतर श्री अंबाबाई मंदिर आणि बुरुज आणि हे सगळे तटबंदी. किती हे आहे बघा, हे खोल खूपच आणि हे रेलिंग आहे म्हणून आम्हाला बरं आहे, नाहीतर इकडं बघलं पूर्ण दरी आहे. जरा पाय सरकला सरळ खालती आहे. बरं वाटलं तेवून एक तळेचं वेगळंच आनंद राहतं आणि जगण्यास उमेद मिळते, नवीन दिशा मिळते जगण्याला. माझे बरोबर उत्तम खांडेकर आहे कायमच, त्याच्यामुळे तर गडांना आणि कुठं पण जायला मिळालंय. आम्हाला लांब जाऊन असलं तर इथल्या ते कुठे तर आता बघायला मिळत आहे. पाणी आहे 2 बाटल्या आणि इकडे पण तटबंदी आहे. हे बहुतेक आता म्हणलेली आहे तटबंदी या साईडची. कसली खिंड आहे भाई, आम्ही एक चांगलं काम करणार आहे आणि गडावरती झाडं लावणार आहे. तर 3 झाडं आहेत तिथं पेराची आणि बघूया आता पावसाळा कसं पण चालवणार आहे. सोमचं एक झाड आहे, उत्तमचं एक आणि माझं एक, 3 झाडं या गडावरती आम्ही लावणार आहे. झाडे लावा देश वाचवा, हे निसर्ग आहे, झाडं आहे, हिरवंगार आहे म्हणून तर आम्ही जिवंत आहे. आणि आता आपण 3 झाडं लावणार आहे इथं गडावरती, सोम आणि मी आणि उत्तम, हे 3 झाडं आहेत गडावरती. ही झाडं मी आता जिथे पाणी आहे त्या ठिकाणाला लावणार आहे, कसं पण आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत. झाडे लावा, निसर्ग वाचवा आणि असंच पुढे निसर्ग आपल्या पाहायला मिळाल आणि झाडं तोडलं तर आपण पण नष्ट होऊन जाईल त्यांच्याप्रमाणे. म्हणून आजच हे प्रश्न आहे तुम्हाला, प्रश्न सोडत शुद्ध हवा भेटणार नाही, प्रदूषण मध्ये जगच लागणार. पहिलाची लोक कशी 2 जगाची असेल तर आजच झाडे लावायला शिका. आज आम्ही निसर्गाला वाचवलं तर निसर्ग आम्हाला वाचवेल उद्या. चला जय शिवराय. तर मित्रांनो इथं पाणी नसल्यामुळे गडावरती जिथं पाणी आहे तिथंच आम्ही झाडं लावणार आहे आणि इथली झाडं जो ही जेवण जगतील त्याच्यानंतर कोणतर काढून दुसरीकडे लावतील पाऊस आल्यानंतर. म्हणून आम्ही इथं पाणी आहे आणि ह्या पाण्याच्या ठिकाणी तिथं झाडं लावणार आहे.
इथे एक मॅन आहे, तिथे एक मॅन आहे, तेवढं बी रिस्क करून जाणारच का? म्हणजे झाडे वाचवायचं आहे मला, झाड वाचवायचं आहे म्हणून मला हे झाडे वाचवायचे अशी ठेवली होती. पाणी गरम करतो तांब्या टाकून देईल का? हर गंगे जेव्हा थोड्या झाडांना जगू जंगलामध्ये एंट्री चालली आहे आणि सोहम आणि मी आणि तिथं एक मंदिर आहे, चला दर्शन घेऊन. पहिला मंदिरचं दर्शन घेऊन चला. ते पण तिथे उत्तम सोहम कुठलं मंदिर आहे तुळसाबाई विठोजी मावे सती स्मारक. भरमंतीकडून आलो, फिरून आलेलो आहे आणि आता इथे दुसरा टॉवर भेटलेला आहे, तर या टॉवरवरती जाऊन थोडी विश्रांती करतोय आणि इथं निसर्गाचा आनंद लुटतो थोडा वेळ. आणि इथे रोड येऊ, मग रोडानंतर ते टॉवरवरती जाऊन बसणार आहे. चला तर आता पारगडवरती दुसऱ्या टॉवरवरती जाऊन थोडं विश्रांती करतोय आणि पाणी पितोय. पूर्ण गड फिरून आलेलो आहे आणि इथून बघायला तर निसर्ग मन रमून जात आहे. थक्क करणारा निसर्ग आणि मनाला सुकून देणारा हा निसर्ग. वा काय गार वाटवलाय रे बाबा. पाणी पितोय, पूर्ण गड फिरून आलेलो आहे, पूर्ण गडाची फेरी मारलेलो आहे आता पहिली टाइम आहे. चल हे बघा निसर्ग, पूर्ण जिथे नजर जाईल तिकडे पूर्ण जंगल जंगल जंगल, एक जागेत भी घर दिसणार नाही. रायगड वरती कुठला जातास? हाय वगैरे पारगड वरती आहे तालोय त्या आईच्या घराकडे. त्यांची आई राहतात, 90 वर्षाची आई आहे आणि हे त्यांचं घर आहे. मगाशी तिकडं पाणी भरायला गेलेलो की नाही तिथं बघायला, तिथंच हे बघा कशी मस्त फुलं पण आहे तिथे झाडाची. आणि असं जायला पाहिजे. आणि इथे आहे रेडकू, हां तिचं घर आहे. अयो यो 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 यो, चला बघूया आईचं बॉडी कशी आहे. तर पण आपले शिव हे सगळं बघ, लाकडा कशा आणून जंगलात ना काय परिस्थिती आहे बघ पापायची. हे बघ कवत पाणी येतात, ह्यानं भरतात की नाही त्यांनी हे बघ म्हणा. एकदा भरल्यानंतर ते महिनाभर बी बघतो ना, मग एकदा भरल्याची तर महिनाभर बी बघताल ना. तर आता जंगलात आलोय, आईची थोडी मदत करतोय कारण बघूया बावडी कोटी खोल आहे. बावडीचा थोडा गाळ काढून देतोय, मगाशी म्हटली होती आई बावडी थोडी आहे आणि गाळ थोडं काढून देऊन. चला बघूया जंगलामधून चालत आहे म्हणा. तुमची आईची आणि 90 वर्षाचे इथंच राहतात, तुमच्याकडेच राहतात. मग जेवणा पिवणाचं कसं तुमचं कोण मुलं कुठे आहेत? हे बघा प्राचीन बावडी आहे, पुरातन काळातली. थोडा एवढाच हा आहे पण तो काढायला हवा ना. हे बघा इथून
तर बघूया मला जमतंय का नाही त्याच्यात. थोडा दोन बावड्या गाळ आहे तेवढा काढायचा म्हणालो मी. मग तेवढा ते दोनच आहे का जास्त आहे? जास्त असणार नाही. त्या घ्या ह्या जरा साफ तेवढं कराल तर तेवढं हे होईल ना तेवढं. काय करूया उत्तम? मग किती वर्षाचं ना बावडी बंद होती? बावडी बंद आमची तशी चालूच आहे ना. आता गेल्या वर्षी गाळ असा तुमच्या काढून गेले. दरवर्षी गाळ काढतो त्यामुळे गाळ नसतो आणि जास्त विसरले. तर बघूया थांबा मला जमतंय काय गाळ काढायला. खूप जुनी विहीर आहे. किती वर्षाची आहे विहीर? किती वर्षाची असेल? बांधून मला वाटतं 75 वर्ष. 75 वर्ष झाली. आधी असं लाकडं घालून काढत होते पाणी. आमच्या आजी पणजी म्हणजे वर असं आडवं हे घालून असं ओढून काढायचं पाणी. मग तुमची स्वतःचीच विहीर सगळी? हे सगळं तुमचंच इथं खालीपर्यंत. मग ही विहीर दोरी घट आहे? तेवढी दोरी घट आहे. आणखी तुम्हाला हवी तर सुंभाची पण आणून देते. सुंभाची तर आईची थोडी मदत करावी म्हणतोय खरं. काय होतंय बघूया काय होतं. आशीर्वाद देवा. भीती वाटणार काय वाटते ना करायचं. मुसीबत मोडू नको. ताकद गेली म्हातारे आणते अव फावडा चालली म्हातारे. चौकाच बे गरम उलय ना लई ने गरम ही लई असणार. काय तर दगड बिगड पडले फळ सुटलं असेल हे पायातलं बे. तुमचा आशीर्वाद मिळाला बस झालं. हे जरा बघताय हे घर आहे तुमचं तरी आदर हो. खाना बिना मांजर पण आहे की? हो मांजर आहे. जनावरांचा मला प्रेम भारी. एवढ्या सगळ्यांना हे काय तुमचं हे पडलंय बघा. मी प्रयत्न केलो आतपर्यंत गेलो तिचं फोडलं नव्हतं. मग सांगितलं दारुड्यानं मी मारली म्हैस तुझी काय म्हणतो. तिथे 15 दिवस झाली मारायला होतं. काय लोक आपली चही करीन इथं लोक खूपच येतात पाण्याची खूप. कसं का आणि असं पावसामध्ये उन्हामध्ये काय काय करणार. लई कठीण आहे ते. एवढे सगळे जनावर आहेत आईची आणि पण पाण्याची सोय नाही. मी त्यांचे मदत करण्यासाठी मी खालती बावडीमध्ये उतरलो पण ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे परत आणि वरती आलो. बघूया पुढच्या वेळे येतोय. आणि एक म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला एवढंच बस आहे मला. जीवनाचं सार्थक झालं आणि मोठ्या आईचा पण आशीर्वाद मिळाला यांचा पण मिळाला. आता इंदूर पासून आमच्या खानापूर सगळीकडे आहेत आमचे लोक. भागत नाही राहत नाही. मग आता हे छत्रपती शिवाजी महाराज इथं आलेले आले नाही. रामघाटावर म्हणे आले होते
16-17 दिवस होते म्हणे ते म्हणे हा म्हणजे हे लोकांना गोष्टी सांगत होते आणि ऐकले ते त्या वाटेन म्हणजे आता तो रस्ता झालाय त्या वाटेन तिरवणच्या रस्त्यान खाली उतरून नारव्याला गेला आणि नारव्याला जाऊन त्यांनी तो सप्तकोटीची स्थापना केली. तुम्ही जाऊन तेव्हा बघा सप्तकोटी सप्तकोटीश्वराची स्थापना केली त्यांनी कुठे शिवाजी नारव नारव ते अष्ट ही भरते शिवरात्र भरते शिवरात्र भरते त्यावेळी जर जात तर आज मोठं हे आहे तलाव आहे आणि मोठ त्यात महादेवाच पिंडी आहे आत त्या तलावात ती आत गेल्याशिवाय दिसत नाही. आत गेल्याशिवाय दिसत नाही. तलावात जावं लागतं. कुठलं म्हणलं ते गाव नारव 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 ठीक आहे जातो म्हणजे कसं जावायला पाहिजे डिचोलीच्या पुढे डिचोलीच्या पुढे पुढे विचारलं तर सांगू शकता. जाऊन येतो घ्या तुमच्या तर जातो म्हणून तिथं तुमचं बी चांगलं म्हणजे तुम्ही आशीर्वाद मग हे करतो मागून घेतो तिथं अभिषेक करून द्या. तुमचं पण चांगलं होतं तुमचं पण सुखी समाधान राहूचे सगळ्यांना सुख समाधान राहूचे म्हणून मी तिथं मागून घेतो जाऊन नारवे गिरे मार Hmm.